नमस्कार विद्यार्थी मित्र हो, मी प्राध्यापक प्रकाश सरगर, PNES अकॅडमी या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचे मनपूर्वक स्वागत करतो। आज आपण इयत्ता 12वीसाठी पर्यावरण शिक्षण व जलसुरक्षा हा जो कंपल्सरी विषय आहे ह्या विषया अंतर्गत आपल्याला एक प्रकल्प व जर्नल कार्य पूर्ण करावं लागतं। आता या व्हिडिओमध्ये आपण जर्नल कार्य जी 20 गुणांसाठी आहेत ती जर्नल कार्य आपण बघणार आहोत। या ठिकाणी बघा, तुम्हाला एक जर्नल कार्य हे दिले दिसून येईल, पर्यावरणाचे कोणकोणते वेगवेगळे घटक मानवी आरोग्यावर परिणाम करतात आणि त्याची संपूर्ण माहिती ह्या ठिकाणी दिलेली आहे। आता हे बघण्या अगोदर आपल्याला हे जे जर्नल कार्य आहेत ते किती गुणांसाठी आहेत किंवा त्याचं जे परिपत्रक आहे ते परिपत्रक बघणं हे खूप गरजेचं आहे। या ठिकाणी बघा, महाराष्ट्र राज्य माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे यांनी पर्यावरण शिक्षण व जलसुरक्षा यासाठी दिलेलं परिपत्रक आहे आणि या परिपत्रकानुसार आपल्याला एकूण 50 गुण आहेत, त्यापैकी प्रकल्प कार्यासाठी 30 गुण आहेत आणि जर्नल कार्य किंवा सेमिनार कार्यासाठी 20 गुण आहेत। म्हणजे आजच्या व्हिडिओमध्ये आपण जी 5 जर्नल कार्य बघणार आहोत त्या 5 जर्नल कार्यासाठी तुम्हाला एकूण 20 गुण आहेत। आता या ठिकाणी हे जे जर्नल कार्य आहेत ती कशा पद्धतीने लिहायची यासाठी आपल्याला काही नियम हे बोर्डानं घालून दिलेले आहेत। ते जे नियम आहेत ते या परिपत्रकामध्ये आहेत, ते नियमसुद्धा आपण या ठिकाणी बघूया। बघा, आता या ठिकाणी बघा काय म्हटलेलं आहे की तुमचं जे जर्नल कार्य किंवा तुम्ही जे सेमिनार लिहिणार आहात ते कशा पद्धतीने लिहायचं आहे। आता जर्नल कार्य बघा कसं दिलेलं आहे, विद्यार्थ्यांनी प्रत्येक पाठातील एक असे एकूण 5 जर्नल कार्य पूर्ण करणे हे आवश्यक आहे। जर्नल कार्याचे लेखन दर्जेदार असावे, विद्यार्थ्यांची समज, आकलन, उपयोजन, मांडणी, शाश्वत विकास संकल्पना इत्यादींचा वापर असावा। विद्यार्थ्यांनी प्रकल्प कार्य अहवाल मार्गदर्शक सूचनेनुसार दिलेल्या प्रकल्प कार्यवहीतच लिहावे। जर्नल किंवा सेमिनार कार्य अहवाल लेखन प्रत्येकी किमान एक पान वन साईड लिहावे, हे सगळ्यात महत्त्वाचं आहे। बघा की आपल्याला एकूण 5 जर्नल कार्य लिहायचे आहेत, त्यामधील प्रत्येक पाठातील एक लिहायचं आहे, म्हणजे एकूण 5 प्रकरणं आहेत आणि त्या प्रत्येक प्रकरणातील एक एक लिहायचं आहे। आपण एकाच प्रकरणातील 5 लिहू शकत नाही। मग आता आपण तुमचं जे पुस्तक आहे ते पुस्तक थोडंसं बघूया। या ठिकाणी बघा, पर्यावरण शिक्षण व जलसुरक्षा इयत्ता 12वी हे तुमचं पुस्तक आहे, या पुस्तकाची सगळी माहिती आहे आणि या ठिकाणी सुरुवातीची प्रस्तावना, राष्ट्रगीत, प्रतिज्ञा, संविधान हे झाल्यानंतर अनुक्रमणिका दिलेली आहे। या अनुक्रमणिकेमध्ये बघा एकूण 5 प्रकरणं आहेत। प्रकरण क्रमांक 1 आहे मानव आणि पर्यावरण, क्रमांक 2 आहे पर्यावरणीय प्रदूषण, क्रमांक 3 आहे शाश्वत विकास, क्रमांक 4 पर्यावरण संरक्षण पद्धती, क्रमांक 5 जलसुरक्षा। आता प्रत्येक प्रकरणातील एक एक आपल्याला जर्नल कार्य लिहायचं आहे। आता ही माहिती तुम्हाला या ठिकाणी का दिलेली आहे, कारण ज्यावेळेस तुमचं जर्नल कार्य पूर्ण होईल, लिहून प्रकल्प पूर्ण होईल, त्यानंतर बोर्डाच्या परीक्षेच्या अगोदर तुमची तोंडी परीक्षा होते, म्हणजे थोडक्यात मुलाखत घेतली जाते आणि त्यामध्ये तुम्हाला ही सगळी माहिती विचारली जाते की तुम्ही कोणत्या प्रकरणामधील कोणतं जर्नल कार्य लिहिलेलं आहे किंवा एकूण तुमच्या पर्यावरण शिक्षण विषयामधील प्रकरणांची नावे सांगा, यासाठी तुम्हाला ही माहिती असणं खूप गरजेचं आहे। मग आता आपण प्रत्यक्ष जी 5 जर्नल कार्य लिहायची आहेत ती 5 जर्नल कार्याला आपण सुरुवात करूया। या ठिकाणी बघा, आपल्याला पहिलं जे जर्नल कार्य लिहायचं आहे ते जर्नल कार्य हे प्रकरण क्रमांक 1 मानव आणि पर्यावरण ह्या प्रकरणामध्ये लिहायचं आहे। या प्रकरणामध्ये एकूण सरावासाठी जर्नल कार्य एकूण किती दिलेत, 8 दिलेत, ह्यामध्ये आपल्याला एकच लिहायचं आहे। मग यामधलं आपण कुठले लिहिणार आहोत, तर पर्यावरणाचे कोणकोणते वेगवेगळे घटक मानवी आरोग्यावर परिणाम करतात। वैध प्रश्न आहे, पर्यावरणाचे कोणकोणते वेगवेगळे घटक मानवी आरोग्यावर परिणाम करतात हे जर्नल कार्य आपण लिहूया। पर्यावरणाचे विविध घटक मानवी आरोग्यावर परिणाम करतात, त्या विविध घटकांची माहिती पुढील प्रमाणे। पाणी आणि आरोग्य, भारतामध्ये जलसंपत्तीची उपलब्धता आणि पाण्याची गुणवत्ता दिवसेंदिवस कमी होत आहे, त्याचे अनेक दुष्परिणाम जाणवत आहेत। त्यामध्ये क्रमांक 1, देशातील 50% जास्त लोकांना पिण्यायोग्य पाण्याची सुविधा उपलब्ध नाही। क्रमांक 2, 80% लोक पाण्यामुळे
होणारे अशुद्ध पाणी आणि पाण्याच्या कमतरतेमुळे दरवर्षी 13 दशलक्षाहून अधिक लोक मृत्युमुखी पडतात. क्रमांक 3, प्रक्रिया न केलेले सांडपाणी आणि पाण्यातील जास्त सेंद्रिय घटक यामुळे कॉलरा, टायफॉइड, अतिसार आणि काळवीसारखे रोग होतात. क्रमांक 4, उद्योग कारखान्यामधून बाहेर पडणारी वेगवेगळी प्रकारची विषारी द्रव्ये जडधातू प्रक्रिया न करता पाण्यात सोडतात. क्रमांक 5, शेतीमधून पाझरणारी कीटकनाशके, कृत्रिम सेंद्रिय रसायने आणि दीर्घकाळ टिकणारी सेंद्रिय प्रदूषके पाण्यात सोडल्याने पाणी आणि भूगर्भ जल प्रदूषित होते, त्यामुळे मानवी आरोग्यावर परिणाम होतो. हवा आणि आरोग्य. क्रमांक 1, हवा वेगवेगळ्या वायूचे प्रमाणबद्ध मिश्रण आहे. प्राथमिक आणि दुय्यम प्रदूषके मिसळल्याने हवेची गुणवत्ता बदलते. क्रमांक 2, प्राथमिक आणि दुय्यम प्रदूषके मिसळल्याने हवेची गुणवत्ता बदलते, त्यामुळे सजीव आणि मनुष्याच्या आरोग्यास हानी पोहोचते. हवा हा संक्रमित होणारा घटक आहे, त्यामुळे प्रदूषित हवेचा परिणाम जागतिक आरोग्यावर होतो. क्रमांक 3, 2.5 ते 10 μ आकाराचे सुरक्षा कण, विषारी वायू आणि शेती रसायने हवेच्या गुणवत्तेच्या हानीसाठी जबाबदार आहेत, त्यामुळे अनपेक्षित व अवांछित परिस्थिती सामोरे जावे लागेल. क्रमांक 4, सन 2018 दिल्लीतील कार्यालये व शाळा हवेच्या प्रदूषणामुळे 2 आठवडे बंद ठेवल्या होत्या. क्रमांक 5, भारतात दरवर्षी 3 दशलक्ष मृत्यू हवा प्रदूषणामुळे होतात. क्रमांक 6, हवेतील सूक्ष्मकण श्वसनाद्वारे आत घेतले गेल्यामुळे हृदय, श्वसनाचे व फुफ्फुसाचे आजार व कॅन्सरचा धोका संभवतो. क्रमांक 7, हरितगृह वायूमुळे होणाऱ्या जागतिक तापमान वाढीमुळे संसर्गजन्य रोग व त्वचेचे आजार वाढले. क्रमांक 8, धुरळ्यामुळे श्वसनाचे विकार होतात, दृश्यमानता कमी होते व अपघातात लोकांचे जीव जातात. माती आणि आरोग्य. अयोग्य शेती पद्धतीमुळे प्रदूषित अन्न निर्मिती होते व हे अन्न आपल्या आहारात आल्याने आरोग्य बिघडत आहे. अविघटनशील संयुगे, रसायने, सेंद्रिय प्रदूषणे इत्यादी घटक अन्न अन्नसाखळीत प्रवेश करीत आहेत, त्यामुळे त्यांची जैविक विषवृद्धी होत आहे. असे दूषित अन्न शरीरात गेल्यामुळे शारीरिक प्रणालीमध्ये बिघाड होतो आणि सजीवांच्या शरीरात कर्करोग होऊ शकतो. वरीलप्रमाणे अनेक पर्यावरणीय घटक मानवी आरोग्यावर परिणाम करतात. या ठिकाणी आपण जर्नल कार्यक्रमांक 1 बघितला आहे. हे लिहिताना तुम्ही पाठपोट लिहायचं नाही, 1 साइड लिहायचं आहे आणि 1 ते 2 पानं लिहिली तरी चालतात. आता क्रमांक 2 प्रकरण बघूया. क्रमांक 2 प्रकरण आहे पर्यावरणीय प्रदूषण. यामध्ये सरावासाठी जे अर्ण कार्य दिलेत ते 1 आहेत. यामधील 1 आपल्याला लिहायचं आहे. तर यामधील हवामान बदलाचे परिणाम स्पष्ट करा हे जे जर्नल कार्य आहे ते आपल्याला लिहायचं आहे. इथं आहे बघा, हवामान बदलाचे परिणाम स्पष्ट करा. आता याचं उत्तर लिहूया आपण. जागतिक विविध कारणामुळे हवामान बदल होत आहेत व त्यामुळे पृथ्वी व पृथ्वीवरील सजीवसृष्टीवर अनेक परिणाम होत असल्याचे दिसून येत आहे. त्यातील काही प्रमुख परिणाम पुढीलप्रमाणे आहेत. जागतिक हवामान बदलाचे परिणाम. क्रमांक 1, उष्णतेची लाट. वातावरणात उष्णता साठवून ठेवण्याच्या क्षमतेत वाढ होते, विशेषतः उन्हाळ्याच्या कालावधीत तापमान वाढते. उन्हाळे हे अधिक तीव्र किंवा अधिक घातक असू शकतात. उन्हाळ्यामध्ये अत्याधिक उष्ण अवधीचा कालावधी येऊ शकतो. शिकागो 1995 आणि पॅरिस 2003 येथे आलेल्या उष्णतेच्या लाटांमुळे शेकडो लोक मृत्युमुखी पडले होते. क्रमांक 2, समुद्र पातळीत वाढ. गेल्या शतकात हिमनग वितळल्यामुळे जागतिक समुद्र पातळीत 10 ते 30 cm वाढ झालेली आहे. ही परिस्थिती कायम राहिल्यास समुद्रकिनारी भागातील अनेक शहरे, बेटे समुद्राच्या पाण्यात बुडण्याची शक्यता आहे. मालदीव हे एक समुद्राच्या पाणी पातळीमुळे असुरक्षित असल्याचे
एक महत्त्वाचे उदाहरण आहे. क्रमांक 3, कृषी उत्पादने. हवामान पद्धतीत होणाऱ्या बदलांचा दूरगामी परिणाम शेतीवर होतो. काही ठिकाणी शुष्कता येईल तर काही ठिकाणी जास्त पाऊस, काही ठिकाणी उष्ण तर काही शीत होतील. याचा परिणाम पिकांच्या उत्पादनावर होऊन पीक पद्धतीत बदल होऊन पिकांच्या उत्पादनामध्ये घट होऊ शकते. क्रमांक 4, औष्णिक बेटे. जागतिक तापमान वाढीमुळे उष्णतेच्या लाटा या अधिक त्रासदायक बनत आहेत, विशेष करून मोठ्या शहरांमध्ये जेथे औष्णिक बेटांचा परिणाम प्रखरतेने जाणवतो. शेती आणि वन क्षेत्रांच्या तुलनेने रस्त्यांचे डांबरीकरण आणि सिमेंट काँक्रीटचे बांधकाम यामुळे नागरी क्षेत्रामधील तापमान अनियंत्रित वाढ होत आहे, त्यामुळेही पृथ्वीच्या सरासरी तापमानात वाढ होत आहे. क्रमांक 5, परिसंस्था आणि जैवविविधतेची हानी. मोठ्या प्रमाणात झाडे तोडणे आणि शुष्कता वाढणे यामुळे मोठ्या जंगलांना आग लागू शकते. ऑस्ट्रेलिया, इंडोनेशिया व ॲमेझॉन खोऱ्यातील जंगलातील वनवे ही त्याची अलीकडची उदाहरणे आहेत. यामुळे जंगलातील मोठी क्षेत्रे नष्ट होतील व प्राण्यांच्या प्रजातींना स्थलांतर करणे भाग पडेल. क्रमांक 6, मानवी आरोग्यावर विपरीत परिणाम. उष्णतेच्या लाटांमुळे होणाऱ्या मृत्यू आणि इतर गोष्टीमुळे होणारे मृत्यू, पाणी व हवेद्वारे होणारे आजार, मलेरिया, मेंदूज्वर, डेंग्यू यांचे प्रमाण वाढेल. यानंतर क्रमांक 3 प्रकरण आहे शाश्वत विकास. यामध्ये सर्वासाठी जनरल कार्य एकूण 8 दिलेले आहेत. या 8 आपण शाश्वत विकासाच्या दृष्टीने भारतात राबविल्या जाणाऱ्या योजनांची माहिती लिहा. हे जे जनरल कार्य आहे ते सोडवणार आहोत. बघा, आता या ठिकाणी भारतात जे वेगवेगळे उपक्रम राबवले जातात ते जे आहेत, क्रमांक 7 बघा, शाश्वत विकासासाठी भारतात राबवल्या जाणाऱ्या योजनांची माहिती लिहा. हे जे जनरल कार्य आहे ते लिहिणार आहोत. त्याचं उत्तर बघा, शाश्वत विकासाची सर्व उद्दिष्टे साध्य करण्यासाठी भारत सरकार प्रयत्नशील आहे. यासाठी सरकारने काही धोरणे व कार्यक्रम निश्चित केले आहेत, त्यातील काही पुढीलप्रमाणे. क्रमांक 1, स्वच्छ भारत अभियान. 2 ऑक्टोबर 2014 रोजी पंतप्रधानांनी देश स्वच्छ करण्याच्या हेतूने हा कार्यक्रम सुरू केला आहे. हा कार्यक्रम शाश्वत विकास उद्दिष्ट क्रमांक 6 वर आधारित आहे. याचा प्रमुख उद्देश प्रत्येक कुटुंबाला स्वच्छतेच्या सुविधा मिळाव्यात असा आहे. यामध्ये शौचालयांची उभारणी तसेच घन व द्रव स्वरूपातील कचरा विल्हेवाट लावणे यांचा समावेश आहे. तसेच गावे स्वच्छ व सुरक्षित करणे ही सुद्धा याची उद्दिष्टे आहेत. क्रमांक 2, बेटी बचाओ बेटी पढाओ योजना. ही योजना 22 जानेवारी 2015 रोजी पंतप्रधान यांनी सुरू केली. ही योजना शाश्वत विकास उद्दिष्ट क्रमांक 4 व 5 वर आधारित आहे. मुलींचे कमी होत आहे प्रमाण, कमी झालेले बाल लिंग प्रमाण, गुणोत्तर हे 0 ते 6 वयोगट यावर ही योजना लक्ष केंद्रित करते. सुरुवातीला देशभरातील 10 जिल्ह्यांमध्ये जेथे बाल लिंग गुणोत्तर प्रमाण कमी आहे तेथे ही योजना राबवली गेली. क्रमांक 3 आहे प्रधानमंत्री आवास योजना. भारत सरकारने पुढाकार घेऊन गरिबांना परवडणाऱ्या दरात घरे देण्यासाठी ही योजना बनवली. पंतप्रधानांनी 2015 ही योजना बनवली. पंतप्रधानांनी 2015 ही योजना सुरू केल्यानंतर 2022 2 कोटी लोकांना परवडणाऱ्या दरात घरे देण्याचे या योजनेचे उद्दिष्ट आहे. यात शहरी व ग्रामीण असे 2 विभाग आहेत. शाश्वत विकासाचे 11 उद्दिष्ट साध्य करण्यासाठी ही योजना आहे. क्रमांक 4 योजना आहे सर्व शिक्षा अभियान. प्राथमिक शिक्षण ठराविक कालावधीत सर्वदूर पोहोचवण्याच्या उद्देशाने भारत सरकारने हे अभियान सुरू केले.
पंतप्रधान यांनी शाश्वत विकास उद्दिष्ट 4 साध्य करण्यासाठी हा कार्यक्रम सुरू केला. 7 ते 14 वर्षातील सर्व मुले 2010 पर्यंत शिक्षित व्हावीत असे याचे उद्दिष्ट होते, परंतु याचा कालावधी आता अनिश्चित काळापर्यंत वाढवला आहे. क्रमांक 5 आहे नमामि गंगे अभियान. जून 2014 पंतप्रधानांनी आपल्या गंगा नदीतील प्रदूषण प्रभावीपणे काढण्यासाठी नदीचे पुनरुज्जीवन व संवर्धन करण्यासाठी 20,000 कोटी रुपयाची तरतूद करून हा प्रकल्प सुरू केला. क्रमांक 6 आहे उज्ज्वला योजना. ही योजना 1 ते 1 मे 2016 रोजी पंतप्रधानांनी सुरू केली. ही योजना शाश्वत विकास उद्दिष्ट 6 वर आधारित आहे. यामध्ये दारिद्र्यरेषेखालील 5 कोटी कुटुंबातील महिलांना गॅसची जोडणी दिली. यासाठी अर्थसंकल्पामध्ये 800 अब्ज रुपयांची तरतूद केली गेली. स्त्रियांना धूरविरहित इंधन स्वयंपाकासाठी मिळावे हा याचा हेतू आहे. यामुळे जळाव लाकूड गोळा करणे तसेच शेणाच्या गोवऱ्याच्या धुराने होणारा आरोग्यावरील दुष्परिणाम या त्रासापासून स्त्रिया मुक्त होतील. ही घरे पण धूरविरहित होतील व घरातील लोक व मुले यांनाही त्याचा फायदा होईल. आता यानंतर क्रमांक 4 प्रकरण आहे पर्यावरण संरक्षण पद्धती. यामध्ये सर्वासाठी जनकारी 1 दिलेले आहेत. त्यामधील आपण पर्यावरणपूरक पद्धती आणि पर्यावरणपूरक पर्यटन स्पष्ट करा हे जे जनकारी आहे ते आपण बघणार आहोत. या ठिकाणी मग क्रमांक 8 आहे पर्यावरणपूरक पद्धती आणि पर्यावरणपूरक पर्यटन स्पष्ट करा. आता याचं उत्तर पर्यावरणपूरक पर्यटन ज्याला शाश्वत पर्यटन देखील म्हटले जाते हे पर्यटनाच्या विविध पद्धतीद्वारे केले जाऊ शकते. पर्यावरणपूरक पर्यटन म्हणून आपण अशा पद्धतीने पर्यटन करण्याचा निर्णय घ्याल ज्याने निसर्गाचा आदर होईल व त्याचा ऱ्हास होणार नाही. पर्यावरणपूरक पर्यटन हा पर्यावरण संवर्धनाबरोबर स्थानिक लोकांच्या गरजा समजवून घेण्याचाही भाग आहे, जेणेकरून त्यांचे जीवनमान सुधारण्यास मदत होऊ शकते. यात ऐतिहासिक खुणा जतन करणे देखील समाविष्ट आहे. पर्यावरणपूरक पर्यटनाची तत्वे. आंतरराष्ट्रीय पर्यटन सोसायटीतर्फे पर्यावरणपूरक पर्यटनाची तत्वे देण्यात आली आहेत. जे लोक पर्यावरणपूरक पर्यटनाची तत्वे अंमलात आणतात व त्यात सहभागी होतात त्यांनी पर्यावरणपूरक पर्यटनाची खालील तत्वे पाळावीत. शारीरिक सामाजिक व मानसिक वर्तणुकीचा पर्यावरणावर होणारा परिणाम कमी करा. पर्यावरणीय आणि सांस्कृतिक जागरूक आणि आदर निर्माण करा. पर्यटक आणि स्थानिक लोकांना सकारात्मक व अविस्मरणीय अनुभव द्या. स्थानिक लोक आणि पर्यटन उद्योग या दोघांसाठी आर्थिक लाभ निर्माण करा. पर्यावरणावर कमी प्रभाव करणाऱ्या बांधकाम व सुविधांचाही रचना कार्यान्वित करा. पर्यावरणपूरक पर्यटनासाठी हे करा. वन्य प्राणी बघण्यासाठी संपूर्ण शांतता आणि शिस्त राखा. लहान गटाला प्राधान्य द्यावे. पहाटे आणि संध्याकाळी जंगलांना भेट द्यावी. जंगलात जाताना मार्गदर्शकाची मदत घ्या. ट्रेकर्स त्यांच्या सुरक्षेची काळजी घ्यावी. धूम्रपान टाळा. प्राण्यांचा आणि त्यांच्या अधिवासांचा आदर करा. कचरा फक्त कचरा पेटीतच टाकला जाईल याची खात्री करा. ड्रेस कोडचे अनुकरण करा. योग्य पोशाखास प्राधान्य द्या. सर्व वन्य जीवापासून सुरक्षित अंतर राखा. पर्यावरणपूरक पर्यटनासाठी हे करू नका. कोणत्याही ठिकाणाहून कोणत्याही प्रकारचे वनस्पती आणि प्राणी गोळा करू नका. गोंगाट करून पाठलाग करून किंवा प्रकाश झोत टाकून प्राण्यांना त्रास देऊ नका. मासे आणि प्राणी यांना हाताने खाऊ घालू नका. यानंतर शेवटचं प्रकरण आहे क्रमांक 5 जलसुरक्षा. ह्यामध्ये सरावासाठी जनकारी 1 दिलेले आहेत. त्यामधील आपण पूर येण्याची कारणे आणि त्याचे परिणाम स्पष्ट करा. पूर पुरस टाकण्यासाठी सुधारणा उपाय सुचवा याची उत्तरं आपण या ठिकाणी बघणार आहोत.
अतिवृष्टीमुळे नदी नाल्यांना पाणी वाहून आसपासच्या परिसरात पसरण्याची परिस्थिती म्हणजे थोडक्यात पूर होय. पूर येण्याची कारणे. अ नैसर्गिक कारणे. नदी आणि नाल्यांच्या परिसरामध्ये आलेल्या अतिवृष्टीमुळे पूर परिस्थिती निर्माण होते. क्रमांक दोन. हिमालयातील बर्फ वितळल्यामुळे उत्तर भारतातील नद्यांना पूर येतो. क्रमांक तीन. मोठी धरणे फुटल्यामुळे पूर येतो. ब मानवनिर्मित कारणे. जमीन समतलीकरण, शहरीकरण, रस्ते, कारखाने, आगगाडी रोड, खाणकाम यासाठी मोठ्या प्रमाणात धूप होऊन माती नदी नाल्यांच्या पात्रात साठून नदी नाल्यांचे पात्र उथळ बनते. त्यामुळे नदी नाल्यात अतिरिक्त पाणी साठून पूर परिस्थिती निर्माण होते. नदी नाल्यात केलेले अतिक्रमण, वाढता कचरा यामुळे पात्र उथळ बनून पूर येतो. पुराचे परिणाम. पुरामुळे मनुष्यासह वन्यजीव आणि पाळीव प्राणी यांची जीवित हानी होते. पुरांमुळे घरे, शासकीय कार्यालये, धान्य कोठारे, बँक यात पाणी शिरल्यामुळे वस्तू, अन्नधान्य व पैसा यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. क्रमांक तीन. रस्ते वाहून जातात त्यामुळे वाहतूक सुविधा विस्कळीत होतात. अशा पद्धतीने आपण इयत्ता 12 वी साठी एकूण 5 प्रकरणांवरची 5 जर्नल कार्य बघितलेली आहेत की जे तुम्हाला 20 गुणांसाठी आहेत. यानंतर आपण पुढच्या व्हिडिओमध्ये 30 गुणांसाठी जो प्रकल्प आहे तो बघणार आहोत. हा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे तुम्हाला पुढची नोटिफिकेशन येऊ शकेल. पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.